महाराष्ट्रानं लसीकरणामध्ये नवा विक्रम केलाय. एकाच दिवशी 5 लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. सोमवारी राज्यानं स्वतःचाच विक्रम मोडलाय. 3 एप्रिलला राज्यानं विक्रम केला होता. 4,62,735 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलेलं होतं. या नव्या विक्रमाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत आरोग्य कर्मचारी आणि यंत्रणेचे आभार मानले. उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय ट्विट केलंय ते पाहूया. लसीकरणात महाराष्ट्रानं विक्रमी नोंद केलेली आहे. 5 लाखांहून अधिक जणांचं लसीकरण एकाच दिवशी करण्यात राज्य सरकारला यश आलंय. लवकरच आपण 1.5 कोटींचा टप्पा गाठू असा आशावाद या ट्विटमध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याबाबत मुंबई महानगरपालिकेनं असमर्थता व्यक्त केलेली आहे. कमी लस पुरवठा, मनुष्यबळाची कमतरता यामुळे अडचण येत असल्यानं मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल राज्य सरकारला पत्र लिहिणार आहेत. पालिकेचा आरोग्य विभाग आणि पालिका आयुक्त चहल यांच्यात लसीकरणासंदर्भातली बैठक पार पडली. या बैठकीत लसीकरणासाठी लागणाऱ्या सर्व बाबींचा आढावा घेतला गेला आणि मग उपलब्ध असलेल्या संसाधनांमध्ये लसीकरण 1 मे पासून सुरू करणं शक्य होणार नसल्याचं ठरवलं गेलं अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर मंगला गोमारे यांनी दिलेली आहे. लसीचा साठाचा कधी कधी आपल्याला तुटवडा जाणवतोय आणि हे करत असताना आपली प्रायोरिटी आहे 45+ एज ग्रुपसाठी. आणि जर आपल्याला 18 साठी चालू करायचं असेल तर आपल्याला लसीकरण केंद्रांची संख्याही वाढवायला लागेल आणि त्याचं लसीचा साठ्याची आपल्याला खातरजमा करावी लागेल. त्यासाठी आम्ही सरकारकडे किंवा महाराष्ट्र शासनाकडे आम्ही आयदर थोडीशी आम्हाला डेट पुढे वाढवून द्या किंवा मग लसीचा साठाची खातरजमा करायला लागेल तोपर्यंत आम्हाला त्याची काय म्हणायचं मुदत वाढ द्यावी असं आम्ही रिक्वेस्ट करू. मोफत लसीकरणाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे आणि या सोनिया गांधींनी सांगितलंय की लस मोफत दिली पाहिजे असा आग्रह धरला पाहिजे अशी भूमिका बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे. तर याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा असं म्हणत नवाब मलिक यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. तर लसीकरणाबाबत राज्य सरकारमध्ये एकवाक्यता असायला हवी आणि 1 मे पासून लसीकरणासाठी मोठा वर्ग जोडला जाणार आहे त्यासाठी स्ट्रॅटेजी आखायला हवी असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आपली जी लस कोरोनाच्या संकटामध्ये नागरिकांना द्यायची आहे या बाबतीत आदरणीय सोनियाजी गांधी यांनी जाहीर केलं आहे की मोफतच लस मिळाली पाहिजे आणि त्यामुळे आमचं धोरण तेच आहे की नागरिकांना मोफत लस देण्यात यावी आणि त्यासाठी आम्ही आग्रही आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही आग्रह धरलेला आहे आणि हा आग्रह ते निश्चितपणे मान्य करतील याची खात्री आम्हाला आहे. किमान त्यांनी सगळं समजून घेतलं पाहिजे आणि महाविकास आघाडीने एक वाक्यता केली पाहिजे. हे जरूर आहे की आपली वॅक्सिनेशन स्ट्रॅटेजी जी आहे 1 तारखेपासूनची ती आपल्याला ठरवली पाहिजे कारण आता खूप मोठा मास त्याच्यामध्ये इन्वॉल्व होतो आहे आणि त्याच्यामुळे थोडी अव्यवस्था होण्याची शक्यता आहे, गर्दी होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपली स्ट्रॅटेजी त्या संदर्भातली मात्र सरकारने ठरवली पाहिजे.